त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे आडतीसवी समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा आहे समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या दोन सीमा सीमारेषा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा पशुपतीनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पशुपतीनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे मंदिर आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन काठमांडू नेपाळ या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा फराक्का हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे फराक्का हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन गंगा नदी या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक चौथा रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य होईल अप्शन क्रमांक पाचवा व्हेंबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी अशोक क्रमांक चार केरळ राज्य या ठिकाणी योग्य गॅन्सरोईल प्रश्न क्रमांक सव्वा नवे मंगरूळ हे पश्चिम किनाऱ्यावरचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नवे मंगरूळ हे पश्चिम किनाऱ्यावरचे एक महत्वपूर्ण बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी क्रमांक चार कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक आठवा एक मे सन एकोणीशे नव्याण्णव भंडारा जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता एक मे सन एकोणीसशे नव्याण्णव भंडारा जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता या ठिकाणी अशुक्रमांक दोन गोंदिया जिल्हा या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक दहावा कान्हेरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत कान्हेरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत या ठिकाणी ऑपर क्रमांक चार ठाणे जिल्हा ठिकाणी योग्यांस होईल प्रश्न क्रमांक अकरावा मॅन ऑफिस हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं टोपण नाव आहे मॅन ऑफ पीस हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं टोपण नाव आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार लाल शास्त्री या ठिकाणी योग्य गॅसरोईल विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खूप महत्वाची टेस्ट सिरीज अवेलेबल आहे टेस्ट सिरीजचं नाव आहे विजन खाकी टेस्ट सिरीज ही एक खूप महत्वाची टेस्ट सिरीज आहे स्पेशल मुंबई पोलीस भरतीसाठी ही टेस्ट सिरीज खूप महत्वाची आहे या टेस्ट मध्ये तुम्हाला एकूण पंधरा सराव प्रश्नपत्रिका मिळत जातील सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये मिळत जातील व प्रत्येक टेस्ट सिरीज तुम्हाला व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण मिळत जाईल विशेष म्हणजे चालू घोडामोडीवर आधारित विशेष प्रश्न असतील यामध्ये तुम्हाला एकूण पंधरा सर्व प्रश्नपत्रिका मिळत जातील फक्त एकशे अकरा रुपयामध्ये नंबरवर गुगल पे किंवा फोनपे करून तुम्ही या टेस्टरी मध्ये जॉईन करू शकता आणि नाइन्टी प्लस मार्क मिळवू शकता सर्वांनी टेस्टरी जॉईन करायचे आहे प्रश्न क्रमांक बारा बाय एक्सपिरिमेंट विथ ट्रुथ हे पुस्तक खालीपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक माय एक्सपेरिमेंट विथ्रुथ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक कवी बी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे कवी बी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे राठिकाणी अशुक्रमांक चार नारायण मुरलीधर गुप्ते या ठिकाणी योग गॅन्सर रोईल सुक्रमांक चौदावा ए मेरे वतन के लोगो हे गीत खालील बैक्यू कोणत्या गीतकाराने लिहिलेलं ए मेरे वतन के लोगो हे गीत खालील बैक्यू कोणता गीतकाराने लिहिलेलं गीत आहे ठिकाणी अशुक्रमांक दोन प्रदीप या ठिकाणी योग गॅन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा जांभे ही मृदा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते जांभे ही मृदा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते या ठिकाणी औषध क्रमांक दोन रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एक दिता महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिका महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी क्रमांक अकोला जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑश क्रमांक दोन अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात या ठिकाणी ऑश दोन इचलकरंजी शहर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा सहस्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सहस्रकुंड हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नांदेड जिल्ह्या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सहावा मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पुणे जिल्ह्या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सातवा तुमसर ही राज्यामधली तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुमसर ही महाराष्ट्र राज्यामधली तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक भंडारा जिल्ह्या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक आठवा सांताक्रूज हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे सांताक्रुज हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे या ठिकाणी शुभ क्रमांक एक मुंबई शहर या ठिकाणी योग्य सर होईल शुक्रमांक नववा एक मे सन एकोणीसशे एक्याऐंशी रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता एक मे सन एकोणीसशे एक्याऐंशी रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता या ठिकाणी सुक्रमांक दोन सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग गॅन्सरोल प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधला बा पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन वर्धा जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक बारा वा पाच गणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पाच गणि हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सातारा जिल्ह्या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तेरावा उजनी हे महत्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उजनी हे महत्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौदावा लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती आहे महाराष्ट्र राज्याचं पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन आठशे किमी या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती आहे महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे त्या ठिकाणी ऑपन क्रमांक चार एकूण छत्तीस जिल्हे या ठिकाणी योग्य अन्सर होईल कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पुणे प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण होते ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामधले पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन वी स खांडेकर या ठिकाणी प्रश्न क्रमांक वीस सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एकेवीस अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्यांसिरोल प्रश्न क्रमांक बावीस लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लोणावळा खंडाळा ही हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक चार पुणे जिल्ह्या यो ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन पुणे जिल्ह्या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन होईल प्रश्न क्रमांक सव्वीस दिन हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दिन हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे या ठिकाणी क्रमांक दोन गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस अंबाघाट घाट खालीलपैकी कोठून कोठे अंबा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान लागतो या ठिकाणी औषध क्रमांक तीन कोल्हापूर ते रत्नागिरी या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दाभोळ ही महाराष्ट्रामधली खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दाभोळची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तीस पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस तिल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तिल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन होईल प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ठिकाणी अवश्य जो नागपूर या ठिकाणी योग्य रोईल होईल शुक्रमांक चौतीस देहू आळंदी ही तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत राठीगाणी अवश्य क्रमांक जो नदी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक छत्तीस महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मराठवाडा प्रादेशिक विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस औद्योगिक दृष्ट्या सर्वात जास्त मागा असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे औद्योगिक दृष्ट्या सर्वात जास्त मागा असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल क्रमांक अडतीस अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कलिंगड या ठिकाणी योग्य सर होईल शुक्र क्रमांक एकोणचाळीस डोकलाम वाद खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधला सीमावाद आहे डोकलाम सीमावाद खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधला सीमावाद आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार भारत व चीन देश या ठिकाणी योग्य सर होईल शुक्र क्रमांक चाळीस आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती आजाद हिंद हो सेना यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रास बिहारी बोस या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक्केचाळीस कादवाही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे कादवाही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी नदी या ठिकाणी